आज आम्ही एक असा विषय समोर आणलेला आहे ज्याला आपण असं म्हणतो की आम्ही सतत म्हणतो की त्याला आयुष्यभर पैसे घ्या पण या कोविडच्या काळामध्ये तुम्ही पैसे खाऊ नका कारण हे पैसे तुमच्या कुठल्याच कुटुंबियांना पचणार नाही असाच एक मोठा ठाणे महानगरपालिकेतला मी म्हणतो आत्तापर्यंतचा कोविडचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो या लोकांनी कसा केला तो मी आज तुम्हाला नीट समजावून सांगतो। ठाणे महानगरपालिकेचं एक महिन्यापूर्वी एक टेंडर आलं। ते टेंडर असं होतं की ठाणे महानगरपालिकेचं ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा हे हॉस्पिटल सांभाळण्यासाठी मागवलं गेलं होतं। त्यात तीन कॅटेगरी होत्या, एक नॉर्मल बेड, दुसरा ऑक्सिजन बेड आणि तिसरा आयसीयू बेड। आयसीयू बेडसाठी तीन कंपन्याने कोट केलं होतं, म्हणजे तीन कंपन्या समोर आल्या होत्या। त्यातली जी पहिली कंपनी होती तिचं नाव होतं ऑल सर्व्हिसेसनी रेट कोट केला 2,300 रुपये। त्याच्याबरोबर आत्ता जो एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आहे खालिद शेख ओम साई कन्स्ट्रक्शन, ज्याच्यावर सतत विविध प्रकारचे आरोप होत आहेत, त्याने कोट केला 4,400 रुपये। दुसऱ्या कंपनीने काय 5,000 रुपये कोट केला असेल, बरोबर आहे। हे झाल्याच्या नंतर टेंडर ऑल सर्व्हिसेसला लागलं, ऑल सर्व्हिसेसला बोलवण्यात आलं, अभिनंदन करण्यात आलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला आम्हाला 4,500 लोक द्यायचे। किती? 4,500 लोक कामं द्यायचे। तर त्याने त्यांना मेल केला आणि सांगितलं की आम्हाला पहिला सर्व्हे करायला 8 दिवसाचा वेळ द्या आणि वेळ दिल्याच्या नंतर सर्व्हे झाल्याच्या नंतर आम्ही माणसं प्रोव्हाइड करायला सुरू करतो। त्याच्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की अतिरिक्त आयुक्त देशमुख साहेब आहेत, त्यांनी त्यांना असं सांगितलं की आमच्या टेंडरमध्ये एक कंडिशन अशी आहे की आम्ही हे टेंडर सगळ्यांना वाटून देऊ शकतो। सो हे टेंडर वाटून देण्याचा त्याला सांगितल्याच्या नंतर त्यांनी विरोध केला की मी का वाटून देऊ, मला लागलेलं टेंडर आहे। सो त्याने अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी सांगितलं की माझ्यावर या सर्व बाबतीमध्ये प्रचंड दबाव आहे, असं ठाण्यातल्या एका मोठ्या नेत्याचं माझ्यावर प्रचंड दबाव आहे, त्याच्यामुळे हा टेंडर तुम्हाला वाटून द्यावा लागेल। तर तो त्या टेंडर वाटण्यासाठी म्हणून एक बैठक झाली, त्यानंतर तो तयार झाला वाटण्यासाठी। अतिरिक्त आयुक्त देशमुख यांच्या केबिनमध्ये ती बैठक झाली, त्याला त्या बैठकीला A1चा कॉन्ट्रॅक्ट ऑल सर्व्हिसेसचा कॉन्ट्रॅक्टर होता खालिद शेख, जो सेकंड हे होता ओम साईवाला तो होता आणि तिसरा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर होता ते गोरे म्हणून, असे तिन्ही कॉन्ट्रॅक्टर तिथे बसले। दोन कॉन्ट्रॅक्टरनी, ज्याने खालिद आणि गोरे यांनी विरोध केला की आम्ही ह्या रेटमध्ये काम करणार नाही। सो या सगळ्यांनी मिळून एक उत्तम शक्कल लढवली आणि ती शक्कल अशी लढवली की जो ऑल सर्व्हिसेसवाला होता, ऑल इन सर्व्हिसेसवाला, त्याला सांगितलं की तू आम्हाला पत्र दे की मी या रेटमध्ये काम करू शकत नाही, माझी 10 लाखाची जी काही EMD तुमच्याकडे जमा आहे ती तुम्ही फुलफिल करून घ्या आणि मी पत्र द्या, तुम्ही पत्र द्या। त्याला सांगितलं तू पत्र दे की बाबा मी काम करू शकत नाही, सो हे टेंडर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या। हे पत्र अतिरिक्त आयुक्तांच्याच केबिनमध्ये टाईप झालं, तिथून त्याला गेलं, 2 मिनिटात त्याच्यावर सही झाली आणि हे टेंडर 2,300 रुपयाने जो काम करणार होता त्याच्याकडून रद्द झालं। आता ते काम कोणाला मिळालं? 4,400 रुपये ज्याचा रेट होता त्याला। काम कोण करणार होता माहिती आहे का तुम्हाला? 2,300 रुपयाने ज्याला काम लागलं होतं ना तो तिथे काम करणार होता 4,400ने। म्हणजे जे काम 2,300 रुपयाने जो माणूस करायला तयार होता त्याच्याकडून हे लोक 4,400 रुपयाने काम करून घेणार होते। याचा अर्थ हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे, कारण जर 2,300 मध्ये एखादा माणूस काम करायला तयार झाला त्याचं कंपनी काढून त्यालाच तुम्ही सेकंड पार्टी म्हणून त्याला काम द्यायला सुरू केलं। आता हे समोर कसं आलं सांगतो तुम्हाला। हे समोर माझ्या आलं खालिद शेखचे जे ओमसाईचे जे कामाला असलेले डॉक्टर्स आणि सिस्टर्स आणि नर्सेस यांची आणि ऑल सर्व्हिसेस यांच्या जे काही कर्मचारी आहेत यांच्यात सतत वाद व्हायला लागले आणि हा वाद बाहेर आला आणि तो माझ्यापर्यंत आला। आता माझ्याकडे कोण आलंय तर माझ्याकडे जो कोणी ऑल सर्व्हिसेसचा जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला टेंडर लागलं होतं तो माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की असं असं सगळं घडलंय, हे काम सोडण्याचे मला 1 करोड रुपये एका नेत्याने देणं केलं होतं आणि 1 करोड रुपये देऊन मी हे काम सोडलं, परंतु मला 1 करोड रुपये आले नाहीत, माझी लोकं काही दिवस तिथे काम केलं त्या कामाचेही पैसे त्याला मिळाले नाहीत आणि म्हणून तो माझ्या समोर आलाय। दोन कॉन्ट्रॅक्टर खालिद शेख आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर काय नाव होतं त्याचं, सिंग, मनोज सिंग, अजय सिंग काहीतरी नाव आहे, मनोज सिंग, या दोन कॉन्ट्रॅक्टरमध्ये झालेलं हे कन्व्हर्सेशन आहे। ते थोडक्यात तुम्हाला ऐकवतो, पूर्ण ऐकवत नाही, मला हे सगळं वकिला कोर्टात द्यायचं आहे। मी उद्या हायकोर्टात चाललेलो आहे, हायकोर्टात मी माझी याचिका दाखल करतोय आणि ह्या सगळ्याची चौकशी लागावी, एका
सीएडी कडनं सीबीआय कडनं जे काय कुठलं खातं असेल त्याच्याकडनं याची चौकशी लागून यात किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा समोर यायला पाहिजे यासाठी मी माझा प्रयत्न करतोय. पण याआधी देखील अशा प्रकारचे जे ओमसाईवरती आहे ते आरोप करण्यात आले. ओमसाईवर सतत आरोप होत आहेत अजूनपर्यंत कुठे झाली नाही. ओमसाईवर सतत आरोप होत आहेत तरी त्याची चौकशी होत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्हाला समोर दिसतोय ज्याला टेंडर लागलाय तो आणि हा जो बोलतोय तो खालिद शेखशी बोलतोय. साहब कोण तर ठाण्यातला एक खूप मोठा नेता आहे आणि हा जो समोर तुम्हाला माझ्या स्क्रीनवर दिसतोय हा तो एक नंबरचा कॉन्ट्रॅक्टर आहे. तो खालिद शेखशी बोलतोय म्हणजे ज्याचा आता कॉन्ट्रॅक्ट आहे तो हे दोघं मिळून एका साहेबाबद्दल बोलतात. आता हे कुठल्या साहेबाबद्दल बोलतायत किंवा काय बोलतात हे मी लवकरच सगळं समोर आणीन आणि ते समोर आल्यावर तुम्हाला कळेल. हा बघा हा तो मुख्य कॉन्ट्रॅक्टर आहे. 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपयाने जे टेंडर लागले ते हे खालिद शेख आणि त्यांच्या दोघांमध्ये झालेलं हे बोलणं आहे जे मी त्याच्या परवानगीने रेकॉर्ड केलंय. म्हणजे जो समोर बोलतोय त्याच्या परवानगीने आम्ही रेकॉर्ड केलंय. हा कॅमेरा समोर येऊन बोलायला पण तयार आहे की काय काय त्या दिवशी घडलं. त्याच्यानंतर याच्याकडे त्या दिवशी ते आतमध्ये गेले होते ती मीटिंग झाली त्याचं रेकॉर्डिंग पण आहे. देशमुख यांच्या केबिनमध्ये झालेलं रेकॉर्डिंगही आहे. 1 करोड रुपये देऊन हे टेंडर तू सोड आम्ही ओमसाई हे काम करणार असं ज्याने कोणी यांना सांगितलं त्याचा शोध लागला पाहिजे असं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. मी हे सगळे प्रूफ घेऊन कारण हा यात समोरचा खालिदही बोलतोय की हा आप साफ से बात करू तो या सगळ्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही उद्या किंवा परवा हायकोर्टात आमची याचिका दाखल करत आहे. आयुक्तांची भेट घेतली आता काय झालं. आयुक्तांची 2 दिवसापूर्वी मी भेट घेतली होती आणि हे खूप गंभीर प्रकरण आहे असं मी त्यांना समजवून सांगितलं होतं. त्या दिवशी तेही म्हणाले असं जर काही घडलं असेल तर खूप गंभीर आहे. एखादं टेंडर ज्या वेळेला येतं ते उघडण्याची एक प्रोसेस सिस्टीम असते ती कुठल्याही प्रकारची सिस्टीम या लोकांनी इथे राबवली नाही. कुठेच ही सिस्टीम या लोकांनी राबवलेली नाहीये आणि मला असं वाटतं की जर सिस्टीमच राबवली गेली नसेल आणि जर टेंडर दिलं गेलं आता आपण दर महिन्याला 16 कोटी रुपये खालिद शेख या ओमसाईच्या कॉन्ट्रॅक्टरला देत होतो हेच जर काम ह्याला दिलं असतं तर ते 8 कोटीत झालं असतं. अर्ध्या खर्चात झालं असतं 8 कोटीत ते काम झालं असतं आणि आज आपल्याला कर्ज काढायला लागतं ना ते ठाणे महानगरपालिकेला कर्ज काढावं लागतं. अधिकारी आणि सत्ताधारी कुठेतरी पाठीशी घालतात. सगळेच मिक्स आहेत एक माणूस मिक्स नाही आहे यात सगळे मिक्स आहेत आणि सगळे मिळून हे काम करतात असं मला वाटतं. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो.